नमस्कार मित्रांनो, राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेतीमालाची साठवणूक करण्यासाठी सोय उपलब्ध नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पावसामुळे किंवा इतर कारणामुळे भरपूर मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। तसेच शेतीमाल साठवून ठेवण्यासाठी सोय नसल्यामुळे शेतकऱ्यांना आहे त्या कमी किमतीमध्ये शेतीमाल विकावा लागतो। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारतर्फे गाव तिथे गोदाम ही योजना राबविण्यात येणार आहे। या योजनेतून प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या शेतीमालाची साठवणूक करण्याकरिता गोदामाची निर्मिती करण्यात येणार आहे। गाव तिथे गोदाम या योजनेकरिता महाराष्ट्र शासनाकडून JR सुद्धा काढण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनातर्फे जो JR प्रकाशित करण्यात आलेला आहे, तर तो आपण या ठिकाणी बघू शकता। राज्यातील शेतकऱ्यांसाठी गाव तिथे गोदाम योजनेकरिता समिती गठित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 13 मार्च 2023 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी सविस्तर माहिती बघा। राज्यातील शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया आणि शेतीविषयक साधन सामग्री साठविण्यास मदत करण्यासाठी विशेष ग्रामीण भागात सर्व संबंधित सुविधांसह साठवण क्षमता निर्माण करणे, कृषी प्रक्रियांची बाजारपेठ सुधारण्यासाठी त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, वित्त पुरवठा व विपणन कर्जाची सुविधा उपलब्ध करून देऊन शेतीमालाचा होणारा अपव्यय व बिघाड रोखणे, गोदामांमध्ये साठवून ठेवता येईल अशा शेतीमालाच्या संदर्भात छोट्या शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, भारतातील कृषी गोदामांच्या बांधकाम खाजगी व सहकारी क्षेत्रांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करून कृषी गुंतवणुकीतील प्रक्रियेचे पुनर्जीवन करणे, जेणेकरून ते शेतकरी त्यांचा शेतीमाल साठवण्यासाठी सहज उपलब्ध होतील। गाव तिथे गोदाम ही योजना राज्यस्तरीय राबविण्याकरिता नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट यांच्या ग्रामीण भंडारण योजना यामधून नमूद उद्देश, निकष, मार्गदर्शक तत्वे, अनुदान यांचा प्राथमिक स्तरावर विचार विनिमय करणे गरजेचे आहे। त्या अनुषंगाने गाव तिथे गोदाम या योजनेकरिता अभ्यास समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर या ठिकाणी मित्रांनो, जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो या ठिकाणी बघा। राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाची सुरक्षितरित्या साठवणूक करण्यासाठी, मालाचे नुकसान टाळण्यासाठी व शेतीमाल कमी भावाने विकावा लागू नये याकरिता गाव तिथे गोदाम या प्रस्तावित योजनेकरिता खालीलप्रमाणे अभ्यास समिती गठित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता जी समिती आहे गाव तिथे गोदाम बांधण्यासाठी, तर ती या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे। तर आपण ते या ठिकाणी बघू शकता। तर मित्रांनो, आपल्याला हा शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन www.maharashtra.gov.in या साईटवरती येऊन सुद्धा आपण हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता, किंवा याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तर आपण त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन योजनांचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील।